खूब खूब आभार है। जय महाराज। ते ऐकून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो। मी या ठिकाणी ग्राम पंचायतीची सर्व मंडळ बाईट बाईट घेऊ इथे बाईट घेऊ। पहिल्यांदा सांगतो की या ठिकाणी बसून सरकारी प्रमोद कदम विनंती आहे की आपण जागेवरच बसून प्रत्येक भगिनीला जागेवर योजना पोहोचत नाही याचा अर्थ महिला स्वतः ग्रामसभेला उपस्थित राहत नाही। मी प्रत्येक वेळी सांगते की ग्रामसभेला जे अधिकार शासनाने दिलेले आहेत तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहा। त्या ग्रामसभेला तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकलं जातं। ह्या ज्या योजना येतात ह्या योजनांचं ह्या पत्रांचं वाचन केलं जातं। ग्रामसेवक प्रत्येक वेळी वाचन करतो। तुम्ही समजून घ्या की काय योजना आहे। प्रत्येकीला अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा ग्रामसभेमध्ये। शासकीय अधिकारी ग्रामसेवक हा असतोच आपल्याला आणि त्या योजनांचा प्रभावीपणे आपल्याला तो सांगतो। पण ते ऐकून घेण्यासाठी महिला तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे। महिलांनी नेतृत्व सक्षमपणे करायला पाहिजे। सक्षमपणे ह्याचा अर्थ कसा आहे तुम्ही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत पण तुम्ही थोडासा त्यांना फ्रीडम दिला पाहिजे। आता मगाशी आपल्या कार्यक्रमामध्ये झालं की सरप आपल्या देसाई साहेबांनी सांगितलं की नगराध्यक्ष किंवा नगरसेविका किंवा सरपंच किंवा सदस्य असेल तर त्यांचे मिस्टर सांगतील। तसं नाही पाहिजे। तुम्ही त्यांना तो फ्रीडम दिला तर त्या नक्कीच शिकतील आणि चांगला अशा प्रकारे परफॉर्मन्स देतील। त्या महिलांना मी हेच आव्हान करेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक असो राजकीय असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये जातीने सहभाग घ्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्या समाजामध्ये समाजाला घडवण्याचा एक काम महिला जेवढं सक्षमपणे करते तेवढं कोणाला जमणार नाही। तर ते तुम्ही अगदी पूर्णपणे शिका आणि पार पाडा एवढंच या ठिकाणी मी संदेश देईन। महिला पण ती दुर्गा प्रत्यक्षात अवतरली पाहिजे आणि अवतरली पाहिजे ही स्वतःसाठी पण पाहिजे तशी समाजासाठी पण अवतरली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगेन। महिला दिनाच्या या पार्श्वभूमीवर आज संदेश म्हटलं तर मुळात 21व्या शतकामध्ये आज महिला अबला राहिलेली नाही ती सबला झालेली आहे। तिने सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलेलंच आहे। राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलेलं आहे। फक्त आता प्रश्न आहे तिच्या सुरक्षिततेचा। या सुरक्षिततेसाठी देखील ती बऱ्यापैकी आज सक्षम झालेली आहे नाही म्हणता येणार नाही। परंतु या सर्व गोष्टीकडे पाहत असताना महिलेने स्वतः कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचं नेतृत्व चालवणं जसं आता आमच्या आदरणीय वहिनीने सांगितल्याप्रमाणे कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून ती चालवण्यापेक्षा ती बंदूक चालवण्याचं काम मी करणार आहे। ती ताकद माझ्यामध्ये सक्षमपणे आहे ती मी वापरेन आणि खऱ्या अर्थानं माझं नेतृत्व माझी कल्पकता माझं कार्य मी सिद्ध आहे समाजामध्ये सिद्ध करेन ही भूमिका प्रत्येक महिलेने ठेवली पाहिजे।